छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्ता संभाजीनगर शिवजागर या नावाने उत्सव होना है। 61 फुटा भव्य अश्वारूढ संभाजीनगर छत्रपति विराजमान है। त्यानिमित्ता हा उत्सव होता आम्मी दर रोज सका संध्या वाद्यवृंदा मानवंदना अभिषेक या शहरापासून 36 शिव मशाल रैली वक्तृत्व स्पर्धा शाहिरी चे आयोजन आणि व्याख्यान अशा पद्धतीने एक आयोजन के लिए माध्यमातून एक छत्रपति शिवरायांच्या विचाराचं जागरण होणार आहे। छत्रपति शिवरायांचा एक विचाराची प्रसिद्धी होणार आहे आणि एक हा मोठा एक जागर त्याच्या जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन या निमित्ताने होती आणि आता तारखेनुसार शिवसेना मोठा उत्साह साजरा करते। बदल झालाय शिवसेने एक नवीन याच्यानुसार तिथीनुसार सुद्धा शिवसेनेने साजरी केली आणि आता तारखेनुसार सुद्धा साजरी केली आहे। प्रत्येक जनतेचं मत तारखेनुसार शिवजयंती होण्याचा आहे म्हणून त्याच्याशीही आम्ही सहभागी आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळात अशा पद्धतीने शिवजयंती एकाच दिवशी व्हावी ही सुद्धा भूमिका मान्य शिक्षण सभेने मांडल्या भावना आम्ही सगळे मिळून सरकारकडे मान्य मुख्यमंत्र्यांकडे इच्छित मांडतो। सरकार सोबत असल्यामुळे शिवसेनेने हा निर्णय बदललाय का तिथीनुसार आयोजित तारखेनुसार असं नाही आम्ही जनभावनेचा आदर केलेला आहे। कोणत्या पक्षामुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही जनभावनेचा एक आदर शिवसेना करत आलेली आहे। संभाजीनगरात 61 फुटाचा भव्य पुतळा आलेला आहे। निश्चित आम्ही मान्य आयुक्तांच्या मार्फत मान्य पालकमंत्र्यांकडे विनंती केली की 19 तारखेला शिवजयंती सगळे शिवभक्त साजरी करतात त्या दिवसाच्या या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण व्हाव उद्घाटन व्हाव जनतेसाठी ते उपलब्ध करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। म्हणजे होईल का 19 निश्चित होईल 19 तारखेला पुतळा 100% उघडला जाईल एवढं मी सांगतो। कसा उघडेल कधी उघडेल मला माहिती नाही। 19 उघडत राहील।